बांसवाड़ा में मनपा चुनाव के लिए महाविकास आघाड़ी के नेताओं की बैठक ली गई, जिसमें पद नियुक्ति के जाने के विषय पर चर्चा हुई। इस बैठक में आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, कांग्रेस जिलाध्यक्ष अनिल कौशिक उपस्थित थे। 31 मई को घोषित होने वाले आरक्षण के बाद पद नियुक्ति का फॉर्मूला निश्चित करके बैठक का निर्णय प्रदेश स्तर पर भेजे जाने की प्रतिक्रिया महाविकास आघाड़ी के स्थानिक नेताओं ने व्यक्त की है। आज महाविकास आघाडीचे जे तिन्ही पक्ष काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना, याचे नवी मुंबईतले जे वरिष्ठ पदाधिकारी त्यांची एक औपचारिक अनौपचारिक बैठक झाली। त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे, गावडे साहेब, प्रशांतजी, कौशिक साहेब, लाड साहेब, रामदेवरावजी, मोरे साहेब, सगळेच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती। आणि आता 31 तारखेला रिझर्वेशन पडणार असल्यामुळे 31 तारखेनंतर काय करायचं, येणाऱ्या कालावधीमध्ये कुठे कुठे मेळावे घ्यायचे, कार्यकर्त्यांची शिबिरं कुठे कुठे घ्यायची, निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, उमेदवारांच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झाली। आणि सगळी चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, कुठलेही मतभेद न होता, कुठले वादविवाद न होता झालेली आहे। आणि नव्या मुंबईमध्ये आघाडीच्या तिन्ही पक्षामध्ये अतिशय सलोख्याचं वातावरण आहे। त्यामुळे आता शिंदेचा महाविकास आघाडी म्हणून वरिष्ठांची मान्यता घेऊन, वरिष्ठांचा ग्रीन सिग्नल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आणि मला खात्री, ज्या पद्धतीचं काम राज्य सरकार करते, ज्या पद्धतीचं काम सगळी ही मंडळी मुंबईतली करत आहेत, आणि पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये जो एक आकस आहे किंवा जो भ्रष्टाचार झालेला, जी घराणीशाही झालेली, त्याचा जो राग आहे, तो राग व्यक्त करण्याची संधी लोकांना मिळणार आहे। निश्चितपणाने महाविकास आघाडीची सत्ता प्रशासनाशी आम्ही चर्चा केली, त्यांनी त्यांची तयारी पूर्ण केलेली आहे। आणि मला सांगायला खरोखर आनंद वाटतो की जी प्रभाग रचना केली, ती यावेळी पहिल्यांदा महापालिकेत पूर्वी सत्ताधाऱ्यांनी जे बेबुंद कारभार केला, मनमानी केली, त्याला चाप लावून अतिशय नियमानुसार प्रभाग रचना केली। आता आम्ही त्याच विषयावर त्यांच्याशी चर्चा केली, आता सोडत होईल की पारदर्शक असेल आणि त्याच्यानंतर त्यांची पुढची तयारी चालू आहे। त्या माध्यमातून आता एक आयोग नेमलेला आहे, माजी आयोगाचं, त्यांचा अहवाल ज्यावेळी येईल तो 15 जुलैला सादर करतील अशी चर्चा आहे। राज्य सरकारला आणि आम्हाला खात्री आहे की ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातूनच निवडणूक होईल असा विश्वास आम्हाला आहे। शेवटी कोर्टाने दिलेला निर्णय आहे, कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन जाऊन कशा पद्धतीने ज्यावेळेला डिक्लेरेशन होईल, वार्डामध्ये कशा पद्धतीने आरक्षण पडतील, त्याचा विचार करून जिथे जिथे आम्हाला लागेल। आता तसं बघितलं तर नवी मुंबईमध्ये आरक्षण करताना ओबीसी कॅन्डिडेट हे बरेच असतात, 60-70% ओबीसी कॅन्डिडेट असतात, त्यामुळे ओबीसी मान्य होणार अशा प्रकारचा कुठला निर्णय होणार नाही। आणि तशी परिस्थिती बघून आम्ही तिघही बसून कशा पद्धतीने निर्णय घेणार। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।